सर्वप्रथम सुरुवातीला क्षेत्र नंबर 5 मधील असणार गाभा मानक मी तुम्हाला वाचून दाखवलेले आहेत। यामध्ये टीम म्हटलं की सर्व सदस्य येतात। या सदस्यांमध्ये तुम्हाला थोडंस या ठिकाणी सांगू इच्छितो, यामध्ये आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभलं म्हणजे आदरणीय प्राचार्य डॉक्टर आरबी शेजवळ साहेब, त्याबरोबर विज्ञान विभागाचे असणाऱ्या पाटणे मॅडम, कला वाणिज्य विभागाचे असणारे सुनील शिंदे सर, अधीक्षक पाटील एनबी सर आणि मी स्वतः क्षेत्र प्रमुख म्हणून, आणि माझे सर्व सदस्य मित्रे सर, मोरगे सर, धोक सर, सवाशी मॅडम, कुलकर्णी मॅडम यांचा या ठिकाणी या असणाऱ्या कार्यासाठी क्षेत्र नंबर 5 साठी आम्हाला या ठिकाणी सहभागी करून घेतला आणि त्यांनी त्याच्या दिलेला जो क्रायटेरिया होता तो पूर्ण केला। सर्वप्रथम सुरुवातीला आपल्या लक्षात घ्यायचा आहे तो म्हणजे शाळा विकास आराखडा। आपल्याला पुढे जर जायचं जर असेल तर आपल्याला सर्वप्रथम सुरुवातीला त्या वर्षाचा शाळा विकास आराखडा असणं गरजेचं आहे। शाळा विकास आराखड्यामध्ये आपल्याला काय असणं गरजेचं आहे तर सर्वसाधारणपणे या ठिकाणी त्या शाळेचा असणार सांकेतिक नंबर असणं गरजेचं आहे, त्याबरोबर स्थापनेचं वर्ष, शाळेचं नाव असणं गरजेचं आहे, शाळेची जागा, भूमापन क्षेत्र किती आहे ते पाहणं गरजेचं आहे, त्यानंतर कुठे ही इमारत आहे त्याबाबत सर्व माहिती या ठिकाणी देणं गरजेचं आहे, स्थानिक प्राधिकरणाचं नाव त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे, त्याबरोबर असणारं शहर साधन केंद्र कोणते आहे ते लिहिणं गरजेचं आहे, नगरपालिका आहे, महानगरपालिका आहे, ग्रामपंचायत आहे कोणतं आहे ते त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे, चालू शैक्षणिक आराखड्यामधील असणारे काही मुख्य शिफारशी आहेत त्या नमूद करणं गरजेचं आहे। आता हे सर्व कधी ठरतं शाळा विकास आराखड्याचं तर सर्वप्रथम सुरुवातीला अगदी एप्रिल सुरू झाला नाही झाला की एप्रिल मध्येच आपण ठरवायचं की बाबा आपल्याला शाळा विकास आराखड्यामध्ये पुढील वर्षामध्ये म्हणजे जून मध्ये आल्यानंतर आपल्याला काय करावं लागणार आहे की अगोदरच कृती आराखडा या ठिकाणी तयार करणं गरजेचं आहे शाळा व्यवस्थापन आराखड्यामध्ये। त्या पद्धतीने या ठिकाणी आम्ही या असणाऱ्या ज्या काही नोंदी आहेत ते दिलेल्या आहेत, बघा आता सर्व वाचून दाखवत नाही, तुम्हाला स्क्रीनवरती दिसते त्या पत्नी या ठिकाणी मी स्क्रोलिंग करत पुढे जातो कारण वेळेचं आपल्याला खूप महत्वाचं आहे। यानंतर पहिलं प्रथम येतं शाळा विकास आराखड्यामध्ये ते म्हणजे प्रास्ताविक। आता प्रास्ताविकामध्ये आपल्याला काय लक्षात घेणं गरजेचं आहे तर आपल्याला शाळा व्यवस्थापन समितीची सुरुवातीला स्थापना होणं गरजेचं आहे, मग ती स्थापना आपल्याला या ठिकाणी सुरुवातीला करणं गरजेचं आहे, कधी करायचं तर एप्रिल मध्येच करणं गरजेचं आहे। मग आमच्या असणारी शाळा व्यवस्थापन समितीची स्थापना ही 26/4/2022 रोजी झालेली होती आणि त्यानुसार या ठिकाणी कार्याला आणि कामकाजाला सुरुवात केली। याप्रमाणे या ठिकाणी पुढे शाळा वस्तीबाबत थोडीशी या ठिकाणी माहिती देणं गरजेचं आहे, वस्ती इतिहास या ठिकाणी देणं गरजेचं आहे कारण आमच्या असणाऱ्या परिसरामध्ये मुस्लिम बांधव आणि भगिनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आहेत। या असणार मुस्लिम भगिनींना या ठिकाणी शिक्षण घेण्यासाठी बाहेर जात असताना खूप अडचणी येत असतात, त्यासाठी बापूजींनी आपल्या सर्व वस्ती शाळेमध्ये या ठिकाणी हे संपूर्ण भाग केलेलं दिसून येतं, लालबहादूर शास्त्री संपूर्ण भाग केलेला आपल्याला दिसून येतो आणि याच माध्यमातून या ठिकाणी सविस्तर जो काही इतिहास आहे तो इतिहास या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे। सर्व इतिहास वाचत नाही, सर्व माहिती जर तुम्हाला हवी असेल तर माझी भेट देऊ शकता। त्यानंतर आपल्या असणारी काही वस्ती आहे त्या वस्तीची जी लोकसंख्या आहे ती लोकसंख्या या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे, मग स्त्री किती, पुरुष किती, एकूण संख्या किती आहे, कुटुंब किती आहेत याची असणारी नोंद या ठिकाणी करणं गरजेचं आहे, परिसरामध्ये असणारे जे लोक असतील व्यवसाय काय आहे त्याबरोबर या ठिकाणी वस्ती शाळा असेल तर त्याबाबत या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे, माध्यमिक शाळा असेल तर आजूबाजूचं माध्यमिक शाळा असेल तर त्याबाबत माहिती नमूद करणं गरजेचं आहे, त्याचबरोबर मदरसा आहे का, जर समजा या ठिकाणी
उर्दू शाळा आहे का त्याबाबत नमूद करणं गरजेचं आहे. या सर्व बाबी आपल्या शाळा ज्या ठिकाणी परिसरामध्ये आहे त्याच्या परिसरामध्ये जी माहिती आहे ती नमूद त्या ठिकाणी करणं अपेक्षित आहे. यानंतर शाळा कार्याचा जो नकाशा आहे ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून घेतलेला आहे नकाशा, तो ड्रोन कॅमेराच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही नकाशा घेऊ शकता. किंवा शक्य जर नसेल तर तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून जर त्या ठिकाणी गुगल वरती मॅप वरती सर्च केलं तर त्या माध्यमातून सुद्धा तुम्ही या ठिकाणी हा शाळा कार्यक्षेत्राचा नकाशा जो आहे तो या ठिकाणी प्राप्त होऊ शकतो. यानंतर तुमचं असणार जे कॉलेज आहे तुमच्या असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थिनींना या ठिकाणी शाळा परिवहन सुविधा या ठिकाणी देत असतात त्याबाबत या ठिकाणी माहिती नमूद करणं गरजेचं आहे. किती विद्यार्थी या ठिकाणी सहभागी होत आहेत, किती विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रत्यक्ष ST 5 असणाऱ्या सुविधांचा लाभ घेत आहेत याबाबत माहिती या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. त्याचा आवाज सुद्धा त्या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर शाळा प्रवेश सुविधा पायाभूत सुविधा विकसित करत असताना शाळेचं असणारा जे काही इमारत आहे त्या इमारतीचा पुढील बाजूचा फोटो सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे. त्याबरोबर विशेष दर्जा असणारे जे काही बालक असणार आहेत आपल्याकडे त्याबाबत असणारी जी काही माहिती आहे ती माहिती सुद्धा या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. त्याबरोबर शैक्षणिक साहित्य शालेय असणारे जे साधन आहेत या साधनात ते काही कोणकोणते आहेत त्याबरोबर ते त्या पद्धतीने या ठिकाणी जे काही विद्यार्थी आपले आहेत कोणते विद्यार्थी तर विशेष गरजा असणारे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी कोणती साधनं उपलब्ध करून दिलेली आहेत का कॉलेजने शाळेने तर त्याबाबत असणारी माहिती त्या विद्यार्थ्यांची लिस्ट त्यावरून त्यांच्या असणारी माहिती जर व्यंगत्व जर असेल तर त्याबाबत असणार तुमच्याकडे प्रूफ सुद्धा त्या ठिकाणी जोडणं अपेक्षित आहे. यानंतर पुढे आपल्याला स्वयंसेवक जर त्यांच्यासाठी येत असतील आता विद्यार्थी काही विद्यार्थी असतात अपंग जर असेल पायाने जर असतील तर त्या ठिकाणी त्यांच्या असणार वडील असेल आई असेल भाव असेल बहीण असेल जर कशा प्रकारे येत असतील त्यांना घेऊन तर स्वयंसेवक काळजी वाहक सुविधा जर असेल तर त्याबाबत सुद्धा माहिती या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. यानंतरचा पुढचा जो भाग येतो तो म्हणजे पायाभूत सोयी सुविधा शालेय इमारत दर्शनी भागचा सर्व फोटो त्या ठिकाणी तुम्हाला टाकायचं येतं. त्यानंतर मुख्य इमारतीचा पाठीमागचा बाजू आहे तेही या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्याची सुविधा असेल तर त्याबाबत असणारे काही फोटो या ठिकाणी या सुविधा उपलब्ध आहेत त्याबरोबर सुविधा नसतील तर त्यामध्ये या ठिकाणी मेन्शन करणं गरजेचं आहे. पिण्याच्या पाण्याच्या सुविधांचा फोटो या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. स्वच्छता गृह असतील तर त्याबद्दल असणारी माहिती या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे तुम्हाला. यानंतर स्वच्छता गृहाचा फोटो एक टाका त्याच्यामध्ये. विद्युतीकरण असेल मग विद्युतीकरणामध्ये आपण क्रायटेरिया नंबर 1 मध्ये पाहिलेली माहिती आहे सर्वसाधारणपणे बरीच माहिती या ठिकाणी गेलेली आहे तरी सुद्धा या ठिकाणी असे अनेक पॉईंट जे प्रत्येक ताबा मानकामध्ये येत असतात त्यापैकी या ठिकाणी विद्युतीकरण आहे. हे विद्युतीकरण जनरेटरची सोय आहे पॉवर बोर्डची सुविधा आहे त्यानंतर या ठिकाणी आपल्याला आवार भिंत आहे. काही शाळा असतात बघा काही शाळा या ठिकाणी भिंत नसते परंतु कंपाऊंड असतो कार्यच कंपाऊंड असतं तर त्याचा असणार फोटो सुद्धा या ठिकाणी मेन्शन या ठिकाणी करणं गरजेचं आहे. शाळा डिजिटल आहे का त्याचबरोबर शाळेला ISO मानांकन आहे का या बाबी सुद्धा म्हणून त्यामध्ये नमूद करणं गरजेचं आहे. डिजिटल शाळा जर असेल डिजिटल शाळेमध्ये लर्निंगची पद्धती जर असेल तर त्यामध्ये त्या असणाऱ्या बाबी सुद्धा नमूद करणं गरजेचं आहे. शाळेतील शिक्षकांसाठी प्रशिक्षण जर दिलं असेल मग निवड श्रेणी असेल वरिष्ठ वेतन श्रेणी असेल अशा प्रकारचे काही या ठिकाणी असेल तर त्याबाबत माहिती नमूद करणं गरजेचं आहे. त्यानंतर ग्रामीण आणि शहरी भागातले असणारे जे काय कठीण परिस्थिती असणारे जी बालकं आहेत त्या बालकांची असणारी जी माहिती असेल ती सुद्धा या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. याबाबत तुम्हाला शाळा विकास आराखडा हा इंटरनेटवरती या ठिकाणी उपलब्ध आहे तो त्या ठिकाणी तुम्ही डाउनलोड करून अधिक माहिती सुद्धा या ठिकाणी घेऊ शकता. जर एखादा जर पॉईंट समजला नाही तर आम्हाला विचारला तरी हरकत होणार नाही त्याबाबत सुद्धा तुम्हाला या ठिकाणी माहिती दिली जाईल. त्याबरोबर विद्यार्थ्यांचा बाबत वर्षभर या ठिकाणी आपल्याकडे येतात मग सुरुवातीला या ठिकाणी जेव्हा आपल्याकडे विद्यार्थी 11वीला येत असतात अशा 11वीच्या विद्यार्थ्यांसाठी जर तुम्ही गणवेश सुविधा उपलब्ध करून दिली असेल तर त्याबाबत सुद्धा या ठिकाणी मुलांसाठी दिली असेल मुलींसाठी दिली असेल किती दिली तर त्याची आकडेवारी या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. हे सर्व शाळा विकास आराखड्यामध्ये येतं. त्यानंतर या ठिकाणी 700 अंतर्गत निकषानुसार प्रस्तावित या ठिकाणी किती लाभ मिळाला त्याचा तर त्याबाबत सुद्धा माहिती नमूद करणं गरजेचं आहे. म्हणजे प्रत्यक्ष तुम्ही गणवेश वाटप केला शाळा विकास आराखड्याच्या माध्यमातून त्याबाबत सुद्धा या ठिकाणी ही माहिती नमूद करणं गरजेचं आहे. शाळा कृती आराखडा आता लक्षात घेणं गरजेचं आहे की शाळा कृती आराखडा म्हणजे आता प्रत्यक्ष कृती आली इथं म्हणजे शाळा विकास आराखड्यावरून कृती करायची आहे. म्हणजे शाळा विकास आराखड्यावरून नमूद केलेले जे काही डिटेल्स असणार आहेत त्यावरून या ठिकाणी कृती प्रत्यक्ष ऍक्शन प्लॅन आपण त्याला म्हणतो ऍक्शन या ठिकाणी घेणं गरजेचं आहे. म्हणजे थिंक प्लॅन डू ऍक्ट यानुसार या ठिकाणी प्रत्यक्ष कारवाईला वर्षभराच्या कारवाईला या ठिकाणी सुरुवात करणं गरजेचं आहे तरच त्या ठिकाणी तुम्हाला जे काम आहे ते काम या ठिकाणी पूर्णत्वाकडे जाऊ शकतं. यामध्ये संगणकाची संख्या तुमच्या ज्या शाळेमध्ये ज्या ज्या प्रकारच्या असणाऱ्या ज्या सुविधा असणार आहेत त्यामध्ये तुम्ही नमूद करू शकता. ऍक्शन तुम्ही किती घेतले त्या वर्षामध्ये प्रत्यक्ष किती कारवाई राबवलेली आहे त्यामध्ये या ठिकाणी लक्षात घेता येतं. संगणकाची संख्या वाढवणे आहे आवश्यक खर्च अंदाजे या ठिकाणी खर्च तुम्ही या ठिकाणी मांडू शकता.
छत दुरुस्ती आमच्या कॉलेजची छत दुरुस्ती केलेली आहे, त्या बोलत असताना आर कडा नमूद केलेला आहे, रंगकाम केलेलं आहे।